आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा. डामडौल, गाजा वाजा, अनावश्यक खर्चाला फाटा देत उपस्थितांना दिली वृक्षांची भेट. कुरुंदवाड येथे दानवाडच्या चव्हाण आणि जगदाळे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्शवत असा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. जैन सांस्कृतिक सभागृहात या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पर्यावरण हिरवाई लग्न सोहळा असं अतिशय समर्पक असं या सोहळ्याला दिलेलं नाव. ना कोणताही गाजावाजा, ना डामडौल, ना आतषबाजी, ना वाद्यवृंद. उपस्थितांसमोर नववधूनं आपलं मनोगत जाहीर केलं. ती म्हणाली, असा वृक्ष मित्र मिळाल्याचा इतका आनंद आहे की मला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा आणि असाच नवरा मिळो अशी प्रार्थना अनेक कन्यांनी करावी. तर नवरदेव म्हणाले, पर्यावरण आणि समतोल यासाठी लावालावली करायचीच असेल तर वृक्षांची करा, माणसांची नको. अशा प्रकारचे निसर्ग संवर्धनाचे अनेक सल्ले देत या जोडप्यानं उपस्थितांना नारळ, पेरू, लिंबू, फणस, आंबा यासारखं अनेक प्रकारची फळझाडे 1111 रोपांची भेट दिली. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी प्रमिला जगदाळे, मी राहणार मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून घेतली आहे. या लग्न सोहळ्याचं नाव हिरवाई लग्न सोहळा आहे. हा सोहळा करण्यापाठीमागे हेतू होता की प्रदूषण खूप वाढतंय आजकाल, तर आमच्या लग्नामुळे सर्व लोकांना म्हणजे एक संदेश देण्यात आहे की झाडे तोडू नका, त्यापेक्षा झाडे लावा, झाडे जगवा. तर ते ॲग्रिकल्चरमध्ये आहेत तर त्यांनासुद्धा असं काहीतरी एक निसर्गरम्य किंवा पर्यावरणाशी संबंधित काहीतरी करायचं होतं, त्यामुळे आम्ही हिरवाई लग्न सोहळा आयोजिला आहे. तर सर्वांनी आमच्या लग्नासाठी उपस्थित राहायचं आहे आणि आमच्या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे. नमस्कार, मी प्रवीण चव्हाण, प्रॉपर जुने रहिवाशी. आज या हिरवाई लग्न सोहळ्याचा आम्ही प्रारंभ करत आहे. माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात मी एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करून आज एक पर्यावरणवादी संदेश जगापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. बाय प्रोफेशन मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे. गेली 5 वर्षे मी आफ्रिकेत काम करतो आहे आणि थोडं ग्लोबल वॉर्मिंगचा जो आता समस्या सुरू आहे, आजकाल आपण जाणतो आहे की बाबा झाडांची गरज आहे आपल्याला, पण त्याकडे जास्त कोणी वेळ म्हणजे लक्ष दिलं नाही जात. मग आम्ही कसाच एक आयडिया तयार केली होती की चला आपण लग्न करतो आहे तर ह्या निमित्ताने आपण काहीतरी जगाला देऊया, काहीतरी वेगळी भेट देऊया ज्याची आयुष्यभर त्यांना आठवण राहावी, म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला होता. काही आगळा मेळा म्हणजे इतका काही वेगळा फरक नाही केलेला आहे, फक्त पत्रिकेसोबत आम्ही झाडांच्या वेळ वाटल्या, तांदळाच्या जागी फुलांच्या पाकळ्या आणि जे रिटर्न गिफ्ट देतो आहे आपण त्यामध्ये आम्ही एक झाडाचं फळझाडाचं एक रोप एक गिफ्ट म्हणून देत आहे. तर असा एक छोटासा उपक्रम आहे आणि याचा टायटल आम्ही दिलेला आहे हिरवाई लग्न सोहळा. तर मला वाटतं की मोस्टली महाराष्ट्रातील आणि शिरोळ तालुक्यातील लोकांना, जनतेला हे पसंत पडेल आणि मी अपेक्षा नाही करत की 100% सगळे लोक फॉलो करतील, पण कमीत कमी 1-2-3% जरी केले तरी माझ्या याचा केलेल्या प्रयत्नाला एक चांगला म्हणजे प्रतिसाद मिळेल एवढं मी समजतो. प्रवीण, मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्या लग्नपत्रिका वाटत असताना किती नागरिकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचला आहात? नागरिकांच्या मध्ये कमीत कमी 700 लोकांवर पोहोचलो आहोत आणि 3.5 किलो सीड्स आम्ही यांना वाटलेले आहेत. यामध्ये गिरीपुष्प आहे, पिंपळ आहे, वड आहे, त्यासोबत काही डोंगरी झाडं आहेत यांचा समावेश आहे. तर हे सगळे सीड आम्ही वाटलेले आहेत. एका पॅकेटबरोबर आम्ही 10 सीड दिले होते. आमचा एक असा प्रयत्न होता की आम्ही 3.5 किलो जी सीड वाटलेले आहेत त्यातली कमीत कमी जर 100 जरी झाडं जगली तरी आम्ही केलेलं म्हणजे जे प्रयत्न आहेत. मला काही असं समजतं की तुम्ही आज लग्न समारंभ झाल्यानंतर काही या ठिकाणी वृक्ष वाटणार आहात, असे किती वृक्ष तुम्ही या ठिकाणी वाटणार आहात? आम्ही आता 1111 झाडं आणलेले आहेत. त्यामध्ये आंबा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, नारळ आहे आणि काही लोक कोल्हापूर वगैरे सगळ्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडे अपार्टमेंट्स आहेत, मग त्यांच्यासाठी आम्ही गुलाबाची झाडं पण आणलेली आहेत. नक्कीच तुमच्या दोघांच्या आजच्या या विवाह सोहळ्याला महानकर न्यूजच्या आणि मोहन जमादारच्या शुभेच्छा असतील. तुमचं नवीन येणारं वर्ष आणि नवीन जीवन चांगल्या पद्धतीनं पर्यावरणामध्ये जाऊ दे, हीच एक शुभेच्छा. धन्यवाद सर तुमच्या हिरवाई संदेशाबद्दल आणि मी आशा करतो की हा संदेश मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि काहीतरी एक नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही जे करत आहोत त्याला चांगला साथ मिळेल.